औरंगाबाद नगर महामार्गावरील कायगाव येथे अहमदनगर जिल्ह्यातून चोरट्या पद्धतीने दारू विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोन कारमधील देशी विदेशी दारूंसह दोन मोटारसायकल असा एकूण 13,63,000 रुपयांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केलाय. औरंगाबाद नगर महामार्गावरील कायगाव येथील जिल्हा सेलिंग पॉइंटवर पोलीस वाहनांची तपासणी करत असताना नगर जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात दोन कारमध्ये अवैध विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. याची किंमत 55,000 रुपये तसेच दोन मोटरसायकलवर देखील अवैध देशी दारू ज्याची किंमत 8,000 रुपये असल्याचं या दोन कार आणि दोन मोटरसायकलसह वाहनांसह एकूण 13,63,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी गंगापूर पोलिसांनी जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भिल्ल, कैलास निंभोरकर, संदीप डमाळ, संजय मानकर, बलवीर सिंग बहुरे आदींनी केली आहे. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.